नमस्कार मित्रांनो, मी परशुराम मांगले आणि आपण पाहत आहात पीएसएम व्हिडिओ ब्लॉग। मित्रांनो, मराठी मनांसाठी आणि मराठी सणांसाठी, मराठी भाषेसाठी, तसेच कला क्रीडा साहित्य क्षेत्रातील लोकांच्या मनावर राज्य करत असणारे नेते आणि ते म्हणजे माननीय श्री राजसाहेब ठाकरे। कुठे काही घडलं तर राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेची वाट अखंड महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासहित इतर पक्षांचे सर्व कार्यकर्ते हे नेहमी त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असतात, असा ब्रँड नेता म्हणून ओळखले जाणारे, बाळासाहेबांचे ज्वलंत विचार जसेच्या तसे जपणारे आणि ते म्हणजे राज ठाकरे। आज आपण राज ठाकरे यांच्यावर सविस्तर चर्चा या व्हिडिओमधून करणार आहोत। आजच्या घडीला राजकारण हे भिकार आणि वरकमाईचे दुकान झाले। अगदी राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर हे लक्षात येईल की जनतेला फाट्यावर मारून जो तो नेता आपला गल्ला भरत आहे। सध्या नवनवीन संसार जुळवायचे, मोडायचे, पुन्हा जुळवायचे ही अशी नाटकं चालू आहे। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी सगळे एकाच माळेचे मणी झाले। काँग्रेस सध्या शांत दिसला तरी एकेकाळी त्यांच्या नावावरही भ्रष्टाचार केल्याचा शिक्का भाजप आणि अन्य पक्षांनी लावला होता, हे मात्र विसरू नका। अर्थात किरीट सोमय्या यांनी फक्त टार्गेट म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला केलं आहे। अगदी मोदीजी अलीकडे राष्ट्रवादीच्या 70,000 कोटींच्या घोटाळ्यावर उघड उघड बोलले होते, त्यानंतर अजित पवार डायरेक्ट काकाला ठेंगा दाखवत भाजपच्या कुशीत जाऊन बसले। अर्थात एका कुशीत एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या कुशीत अजित पवार यांना घेऊन हे राजकारण करत असलेला सध्याचा पक्ष म्हणजे भाजप हाच होय। गेल्या 4 वर्षात राज्याने 3 मुख्यमंत्री आणि 4 उपमुख्यमंत्री भोगले। आता बघा ना, भाजपचे किरीट सोमय्या, चित्रा वाघ, मोहित कंबोज यांनी ज्या ज्या नेत्यांवर टीका केली त्यातील अनेक आज भाजपच्या सत्तेत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। सोमय्या तर म्हणत होते डझनभर नेते तुरुंगात टाकणार, नवाब मलिक, अनिल देशमुख, संजय राऊत सोडले तर बाकी मोकाट असून ते सगळे भाजपच्या सत्तेत जाऊन बसले। आता असले राजकारण भाजप करत असताना राजकारणात माहीर असणारे शरद पवार आणि त्यांचे खुर्चीला हपापलेले पुतणे आणि ते म्हणजे अजितदादा हे पहाटे सोयरीत जमून आले, नंतर ती सोयरी खुद्द मीच जमवली होती असे पवार यांनी देखील कबूल केले। त्याला फडणवीस यांनीही दुजोरा दिला। आता अशा अवसान घातकी राष्ट्रवादी सोबत भाजप पुन्हा संसार मांडत आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार हे निधी वाटपात पक्षपात करतात म्हणून शिवसेना सोडून गेले, त्यांना आता सोबत अजित पवार यांना घेऊन अंगाई गीत गायला लागणार हे मात्र नक्की। तर एकंदरीत राजकारणातील नैतिकता वगैरे काही असते असे मला वाटत नाही, कारण या नैतिकतेच्या गप्पा गोष्टी करण्यापर्यंतच ठीक आहेत आणि याला नैतिकता बैतिकता काही नसते। सत्तेसाठी लाळ पागळून शेपूट हलवणारे नेते आपल्यासाठी नवीन नाही आणि असे असताना सर्व राजकीय पक्षांनी आपली नैतिकता अक्षरशः खुंटीला टांगून ठेवली आहे। मात्र याला अपवाद म्हणून एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे राज ठाकरे यांचा मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। महाराष्ट्र राज्यात मराठी आणि हिंदुत्वाचा धगधगता अंगार म्हणजे राज ठाकरे। या माणसाकडे व्हिजन आहे असा अस्तागायत एकमेव नेता म्हणजे तो राज ठाकरे, जो विकासाची ब्लूप्रिंट जनतेसमोर आणतो, पोट तिडकीने आपलं व्हिजन मांडतो, कला संस्कृती जोपासण्यासाठी धडपड करतो, मनसे पक्ष सोडून राम कदम, प्रवीण दरेकर, शिशिर शिंदे यासारखे अनेक लालची नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले म्हणून त्यांनी कधीच दुसरा पक्ष फोडण्याचं काम केलेलं नाही। अगदीच शिवसेना सोडताना त्यांनी ठरवले असते तर अर्धा पक्ष फोडला असता, पण त्यांनी ते केलं नाही, स्वतःचा पक्ष काढला। पहिल्याच प्रयत्नात 13 आमदार निवडून आले, भले आता एक आमदार आहे पण एकाचे 121 करायला त्यांना वेळ नाही लागणार। कोणतीही तडजोड करणार नाही म्हणणारे राज ठाकरे तुम्हा आम्हाला आमच्या घरातील वाटतात, कदाचित म्हणून आम्ही साहेब म्हणण्याऐवजी त्यांना सन्माननीय राजसाहेब ठाकरे असं म्हणतो। आमदार फोडून पक्ष वाढवणे म्हणजे स्वतःला पोरं होत नाहीत म्हणून उसनी पोरं आणण्यासारखं आहे असे म्हणणारे म्हणजे राज ठाकरे। अर्थात असं उसणं पण मनसेनं कधीच केलं नाही आणि ही अशी हुजरीगिरी केली असती तर तुम्हाला खात्रीने सांगतो आज संपूर्ण महाराष्ट्रात मनसे हा पक्ष जोमात उभा असता। पण आपले हाडाचे कार्यकर्ते तयार करायचे हा शिरस्ता राज ठाकरे यांनी स्वतःला घालून घेतला आहे। अर्थात बाळासाहेब त्यांच्या तालमीत घडलेल्या राज ठाकरे यांच्याकडे त्यांच्याच विचारांचा वारसा आहे। खरं तर शिवसेना पक्षाची खरी मालकी राज ठाकरे यांचीच होती,
पण काकांच्या शब्दापुढे न जाणारा पुतण्या म्हणून राज ठाकरे यांच्याकडे कोणीतरी पाहायला पाहिजे होतं. कारण शिवसेनेची धुरा जेव्हा उद्धव साहेब यांच्या हाती दिली तेव्हा देखील हा व्यक्ती शिवसेनेचं काम करत होता. पण उपवासाला आंबट गोड म्हणतात ना, तसे त्यांना हा माणूस पक्षातच नको होता. म्हणून राज ठाकरे यांच्यावर पक्षातून कुरगुडीचे सत्र चालू असताना गप गुमान सहन करणार ते राज ठाकरे कसले. शेवटी डालगी खाली झापलेलो कोंबडे किती दिवस आरोळी देणार नाही हो. आणि यातूनच आपली वाट आपण हुन तयार करणारा नेता म्हणजे राज ठाकरे हेच आहेत. नाहीतर काकाला त्रास देणारे धनंजय मुंडे, अजित पवार ही उदाहरणे पाहता काकाला सांगून काका असतानाच त्यांचाच आशीर्वाद घेऊन पक्ष स्थापन करणारे हे राज ठाकरे खऱ्या अर्थाने आम्हाला बाळासाहेबांचे खरे वारसदार वाटतात. आता त्यांना नास्ता येईना अंगण वाकडे असे वाटणारे लोक यांनी मात्र त्यांचा अपप्रचार करण्याचा ठेकाच घेतलेला आहे. ते म्हणतात की राज ठाकरे यांनी आंदोलने अर्धवट सुटली. अरे नालायकांनो, टोल नाके बंद झाले ते कोणामुळे? रजाकारांना अरे लाकारे कोणी केले? रेल्वे भरतीत मराठी टक्का दिसतो तो कोणामुळे? आपल्या मोबाईलवर मराठी भाषा आली ती कोणामुळे? मोबाईल कंपन्यांच्या कस्टमर केअर सेंटरवाले मराठीत संवाद साधतात ते कोणामुळे? मराठीत दुकानाच्या पाट्या दिसतात त्या कोणामुळे? भोंगे कोणामुळे बंद झाले? शेतकरी, वकील, विद्यार्थी, डॉक्टर, अभिनेते अशी नामवंत लोक आणि सामान्य जनता समस्या घेऊन जातात ते ठिकाण कोणतं? शिवतीर्थ ना. आता मुंबईला फेरीवाले अक्षरशः फुटपाथ आणि रेल्वे ब्रिज धरून बसलेले असायचे ते मोकळे कुणी केले? राज्याच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करणारा एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, सध्या एक आमदार असलेला हा पक्ष हे सर्व करू शकतो. तर मग सत्ता आली तर सर्व कामे मार्गी लावून सर्व प्रशासकीय यंत्रणा स्वतःसारख्या सरळ करण्याचे सामर्थ्य असलेले व्यक्तिमत्व आणि ते म्हणजे राज ठाकरे हेच आहेत. मी आपल्या सर्वांना खात्रीने सांगतो, ते वाटलं तर लिहून ठेवा. सध्या तरुण मतदार हा सर्वाधिक आहे, त्यामुळे राज ठाकरे या ब्रँडला आता यापुढे त्यांचे ग्रहण चांगले आहे. या माझ्या मताला जो मूर्खपणा म्हणतील त्यांना 2024 आणि 2029 निवडणुकीत आता पर्याय कोण पर्याय कोण म्हणणाऱ्यांना त्यांचा करिश्मा पाहायला मिळेल. आता राज ठाकरे यांच्या भूमिका बदलतात असेही काही बाळगुळ म्हणतात. त्यांच्यासाठी एकच सांगतो, भूमिका बदलत असताना जनता हा केंद्रबिंदू हवा आणि तो राज ठाकरे यांचा आहे. राज ठाकरे कधीही म्हणाले का की मी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि काँग्रेस सोबत नेतृत्व जमवतो? नाही ना. मग ज्यांनी आतापर्यंत अनेक राजकीय लपडी अर्थात समीकरण बनवून स्वतःचे खिसे भरले त्यांना तुम्ही जाब करू इच्छा? फडणवीस म्हणाले राष्ट्रवादी सोबत 1001% जाणार नाही, घेतलं ना त्यांनी अजितदादांना कुशीत. एकनाथ शिंदे म्हणाले होते राष्ट्रवादी सोबत उद्धव ठाकरे गेले हे आम्हाला मान्य नाही, मग आता अजितदादा आहेत ना शिंदेच्या कुशीत. आता अजित पवार म्हणाले होते की शिंदे फडणवीस सरकार टिकणार नाही, मग ते पण गेले ना टिकवायला हे सरकार. अरे मग नुसती टीका काय करता? हेच प्रश्न शिंदे, फडणवीस, पवार यांना विचारायला जाणार तुम्ही? दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिव्या घालूनही त्यांच्या सोबत मितकूट जमवलंच ना, मग आता यांना कोण विचारणार जाव? शरद पवार यांनी वसंतदादा पाटील त्यांचे सरकार असेच गद्दारी करून पाडले होते, कुणी विचारला का जाब त्यांना? काँग्रेसने घोटाळे केले असे भाजपचे मोदी म्हणतात, त्या काँग्रेसला विचारला का कुणी जाब? नाही ना. मग राज ठाकरे यांना सत्ता न देता जाब विचारता? अरे कुठली नशा करता राव तुम्ही की बिर्याणी आणि दारू मिळवून कोणालाही मतदान करता? म्हणून लक्षात ठेवा, असे नालायक मतदार असतील तर राज्य हे लयाला गेल्यापासून राहणार नाही. पर्यायाने तुम्ही तुमच्या मुलाबाळांचे भविष्य एका बिर्याणीत घाण ठेवाल हे मात्र नक्की. आणि हे असं व्हायला वेळ नाही लागणार, पण यासाठी तुम्ही तुमच्या पायाखालची जमीन सरकण्या अगोदर यावर विचार करायला हवा. जर राज्याचा उत्कर्ष व्हायला हवा असेल तर सुजाण मतदार तयार व्हायला हवेत. सोबत मनसेला एकदा पर्याय म्हणून संधी देऊन पहा. आस्था गायत अनेकांना संधी दिलात ना, आणि त्याची फळं देखील चाखायला मिळाली आहेत. मग एकदा मनसेला संधी देण्यास काय हरकत आहे? संधी देऊन पहा. प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा हा अनुभव सर्वांना नक्कीच येईल. मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रिया द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. अद्याप आपण हे चॅनेल सबस्क्राईब केले नसल्यास चॅनेल त्वरित सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करून
अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.